सो फ्रेंड्स, स्टार्ट आपल्याला पहिली मॅजिक सर्कलने करायची आहे. त्याच्यानंतर तीन चैन, जो आपला एक डबल क्रोशिया असणार आहे. एक, दोन, तीन. त्याच्यानंतर दोन डबल क्रोशे, एक, दोन, तीन. तीन चैनचा एक डबल क्रोशे, त्याच्यापुढे तीन डबल क्रोशे, असे टोटल चार डबल क्रोशे. त्याच्यानंतर एक, दोन, दोन चैन, पुन्हा त्या सर्कलमध्ये चार डबल क्रोशे, चार डबल क्रोशे, दोन चैन, चार डबल क्रोशे. असं आपल्याला चार वेळेला करून घ्यायचं आहे. चार डबल क्रोशे, दोन चैन, चार डबल क्रोशे, असे आपण चार वेळेला हे क्लस्टर घातलेलं आहे. लास्टला दोन चैन घेऊन तीन चैनच्या पहिल्या चैनमध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घेणार. हा आपला फर्स्ट राऊंड झाला. असा एक स्क्वेअर तयार होतो. त्याच्यानंतर आपल्याला स्लिप स्टिच करत हा जो पहिला दोन चैनचा गॅप आहे तिथपर्यंत यायचं आहे आपल्याला. त्यामुळे पहिल्या दोन्ही डबल क्रोशामध्ये स्लिप स्टिच करायची, नंतर त्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करत इकडनं स्टार्ट करायचं आहे. मग तीन चैन, हा आपला एक डबल क्रोशे झाला. त्याच गॅपमध्ये अजून दोन डबल क्रोशे, म्हणजे एक क्लस्टर कॉर्नर करायचं आहे आपल्याला इथे. म्हणजे तीन डबल क्रोशे, दोन चैन, सेम गॅपमध्ये तीन डबल क्रोशे. एक, दोन, तीन. हा असा आपण क्लस्टर कॉर्नर तयार केला. त्याच्यानंतर दोन चैन घ्यायच्या आहेत. आता पुढचा जो दोन चैनची गॅप आहे त्याच्यामध्ये पुन्हा क्लस्टर कॉर्नर, म्हणजे तीन डबल क्रोशे, दोन चैन, तीन डबल क्रोशे. इथेही आपण एक क्लस्टर कॉर्नर घालून घेऊया. दोन चैन घेतल्यानंतर इथेही आपण एक क्लस्टर कॉर्नर घातला आहे. तीन डबल क्रोशे, दोन चैन, तीन डबल क्रोशे. त्याच्यानंतर आता तीन चैन घ्यायच्या. एक, दोन, तीन. तीन चैन घेतल्यावर पुढच्या दोन चैनच्या गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर. तीन चैन घेतल्यावर आपण ह्या कॉर्नरला क्लस्टर कॉर्नर घातला. त्यानंतर दोन चैन घ्यायच्या, म्हणजे इथे आपण दोन चैन घेतले आहे त्याच्यासमोर दोन चैन. त्याच्यानंतर पुढच्या गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर. आता इथे आपण तीन चैन घातले आहेत त्याच्यासमोर तीन चैन करणार. एक, दोन, तीन. तीन चैन करून पहिल्या चैनमध्ये स्लिप स्टिचनी बंद करणार. हा असा आपला सेकंड राऊंड तयार होणार. म्हणजे दोन चैनच्या समोर दोन चैन, तीन चैनच्या समोर तीन चैन. आता हीच डिझाईन आपल्याला वाढवत जायची आहे. हे तीन चैनची जी डिझाईन आहे ती दोन्ही साईडला कायम आता सेम राहणार आहे. फक्त इथे दोन चैनच्या गॅपमध्ये दोन्हीकडे आपल्याला आता डबल क्रोशे वाढवत जायचे. तर थर्ड राऊंड करताना पुन्हा स्लिप स्टिच करत आपल्याला या दोन चैनच्या गॅपमध्ये यायचं आहे. इथे एक क्लस्टर कॉर्नर घालून घ्यायचा. इथे क्लस्टर कॉर्नर घालून घेऊया. क्लस्टर कॉर्नर घातला. आता आपल्या जिथे एक, दोन, तीन, चार, जे चार कॉर्नर्स तयार झाले त्या प्रत्येक रोमध्ये चारही कॉर्नरला क्लस्टर कॉर्नर येणार. म्हणजे जिथे जिथे कॉर्नर्स तयार आहेत तिथे तीन डबल क्रोशे, दोन चैन, तीन डबल क्रोशे. ही चार कॉर्नर्सची क्लस्टर कंटिन्यू राहणार आहे. हे तीन चैन्स कंटिन्यू राहणार आहेत. फक्त ह्या दोन चैन्स ज्या आहेत ह्याच्यावर आपल्याला डबल क्रोशे वाढवत जायचे आहेत आणि डिझाईन बनवणार आहे. पण पाऊचची डिझाईन तिकडनं तयार होणार आहे. आता हा क्लस्टर कॉर्नर घातल्यानंतर एक चैन, प्रत्येक रोला क्लस्टर कॉर्नर घातल्यावर एक चैन. त्याच्यानंतर ही जी आता दोन चैनची गॅप आहे त्याच्यामध्ये चार डबल क्रोशे घालायचे. एक, दोन, तीन, चार. चार डबल क्रोशे घातले, एक चैन. आता पुन्हा कॉर्नरवर कॉर्नर घालून घ्यायच्यानंतर ही तीन चैनची गॅप आल्यावर तीन चैन, पुन्हा कॉर्नरवर कॉर्नर. आता दोन चैनची गॅपच्या आधी जो क्लस्टर येतो तिकडनं एक चैन. आता दोन चैनच्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे. जसे आपण इथे चार डबल क्रोशे घातले तसेच इथे जी डिझाईन इथे करणार तीच डिझाईन त्याच्यासमोर करायची. तीन चैनच्या समोर तीन चैनची डिझाईन. चार डबल क्रोशे, दोन,
तीन चार एक चेन, प्रत्येक राउंडला एक चेन। आता हा कॉर्नर, हा कॉर्नर करायचा, तीन चेन करून इथे जॉईंट करून घेऊया। सो फ्रेंड्स, तीन चेन करून या पहिल्या गॅपमध्ये जॉईंट केले, ही आपली डिझाईन अशी सुरू होणार आहे। ही मध्ये पाउच डिझाईन्स वाढत जाणार, साईडला ह्या तीन चेनची डिझाईन तयार होणार। आता हा सेट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे। आता प्रत्येक जिथे आता आपण तीन चेन आहे त्याच्यावर तीन चेन, आता चार जिथे खांब आहेत डबल क्रोशे त्याच्या आजूबाजूला जी एक एक चेनची गॅप घेतली आहे त्याच्यात आता आपण डबल क्रोशे वाढवत जाणार। प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये एक एक डबल क्रोशे, तसंच सेम इथे ऑपोजिट तीन चेनच्या ऑपोजिट तीन चेन। आता पुढचा रो करताना पहिली स्लिप स्टिच करत आपल्याला गॅपमध्ये यायचं आहे। क्लस्टर कॉर्नर करून घ्यायचा, क्लस्टर कॉर्नर झाल्यावर एक चेन। आता जिथे आपण चार डबल क्रोशे घातले त्याच्याच क्लस्टर कॉर्नरच्या बाजू पहिली आणि नंतर एक एक चेन वाढवायची आहे। तीन चेनच्या ठिकाणी तीनच चेन करायचे, एक चेन, त्याच्यानंतर ही जी एक चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये पहिली एक डबल क्रोशे, त्याच्यानंतर या चार डबल क्रोशांवर चार डबल क्रोशे, म्हणजे प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशे। प्रत्येक रोमध्ये आपण दोन दोन डबल क्रोशे प्रत्येकी वाढवत जाणार आहोत। चार डबल क्रोशांवर चार डबल क्रोशे, त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन। आता पुढे हा क्लस्टर कॉर्नर, प्रत्येक जो एक एक चेनची आपण गॅप घेतो आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक रोमध्ये एक एक डबल क्रोशे वाढवत जाणार आहे। आता इथे क्लस्टर कॉर्नर, त्याच्यानंतर तीन चेन, क्लस्टर कॉर्नर, इथे पुन्हा सेम चार डबल क्रोशांच्या आधी आणि नंतर एक एक डबल क्रोशे, आणि पुढे सिमिलर तीन चेन करून आपण जॉईंट करणार आहे। तर हा रो आपण कंप्लीट करून घेऊया। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा रो मी कंप्लीट केलेला आहे। आपल्या प्रत्येक रोच्या स्टार्टमध्ये आपल्याला चारही साईडला क्लस्टर कॉर्नर कॉर्नर्स घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर पहिला क्लस्टर झाला की डबल क्रोशे वाढवायचे, दुसरा क्लस्टर झाला की तीन चेन, तिसरा क्लस्टर झाला की डबल क्रोशे वाढवायचे, मग तीन चेन करून जॉईंट करायचं। जे अल्टरनेट ही डिझाईन आहे, तिन्ही तीन तीन चेनची डिझाईन ही अशी दोन्ही साईडला कॉर्नर्स येणार आणि मध्ये डबल क्रोशे हे वाढत जाणार। अशी सेम लाईन आपल्याला तुम्हाला केवढा उंचीचा पाउच हवा आहे तेवढेपर्यंत आपण करून घेऊया। आता तुम्हाला जितकी कमी जास्त साईज हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे प्रत्येक एक एक चेनमध्ये डबल क्रोशे वाढवत जायचे। इथे डबल क्रोशे वाढवले की त्याच्यासमोर तीन चेनच्या समोर तीन चेन, हा असा त्रिकोणी पाउच तयार होणार। तर जेवढे हवे तेवढी आपण ही लाईन आधी करून घेऊया। सो फ्रेंड्स, मी ही सेम डिझाईन ह्या कलरमध्ये बनवली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपण तीन तीन ज्या चेन घातले त्याची अशी कॉर्नर्स दोन तयार होतात आणि मध्ये आपण चार डबल क्रोशांनी सुरू केले। प्रत्येक लाईनमध्ये दोन दोन डबल क्रोशे वाढवत मी ह्या टोटल 12 लाईन्स करून घेतलेल्या आहेत। दोन्हीकडनं हा आपला असा पाउच तयार होतो। तुम्हाला जेवढा मोठा छोटा हवा असेल तेवढा तुम्ही करू शकता। आता आपल्याला पुढे याची डिझाईन करायची आहे, ती म्हणजे एक साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला इथे आपल्याला त्याला कवर करायचं आहे। त्यातली जी लास्ट लाईन जी पण असणार आहे ती झाल्यानंतर जेव्हा आपण इथे जॉईंट करणार त्यानंतर स्लिप स्टिच करत आपल्याला या क्लस्टरच्या मध्ये जे दोन चेन आहेत तिथपर्यंत यायचं आहे। स्लिप स्टिच करत या गॅपमध्ये यायचं, त्याच्यानंतर ही हा क्लस्टर कॉर्नर आणि हा त्याच्या बाजूचा क्लस्टर कॉर्नर दोन्ही एकत्र करायचा आणि दोन्ही एकत्र करून आता आपल्याला त्याच्यामध्ये एक क्लस्टर कॉर्नर तयार करायचा आहे। हे दोन्ही क्लस्टर कॉर्नरच्या दोन चेनच्या गॅपमध्ये घेऊन तीन डबल क्रोशे, दोन, दोघांमध्ये एक क्लस्टर कॉर्नर तयार करायचा आहे। तीन डबल क्रोशे, दोन चेन, त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे। अशा पद्धतीने
जे दोन्ही क्लस्टर कॉर्नर्स एकत्र करत एक क्लस्टर कॉर्नर आपण तयार केला आहे. असं तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे. आता तीन चेन घ्यायच्या, एक, दोन, तीन. त्याच्यानंतर हा जो पहिला डबल क्रोशे आहे तिकडे एक, त्याच्यावर एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्यानंतर एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सात चेन करायच्या, एक, दोन, तीन. तीन डबल क्रोशे स्किप करायचे, चौथ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं. म्हणजे असा हा लूप तयार करायचा. पुन्हा सात चेन, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सात चेन, एक, दोन, तीन. तीन डबल क्रोशे स्किप करत एक सिंगल क्रोशे. हे असं आपल्याला पूर्ण या लास्टचा जो डबल क्रोशे आहे तिथपर्यंत करून घ्यायचं आहे. सात चेन घ्यायच्या, तीन डबल क्रोशे स्किप करायचं, चौथ्या याच्यामध्ये सिंगल क्रोशेनी लूप तयार करून घेऊया. अशी सगळे सात चेन, एक सिंगल क्रोशे, मध्ये तीन डबल क्रोशे स्किप करत आपण हे लूप बनवले आहेत आणि आपण शेवटच्या डबल क्रोशापर्यंत लूप केले. त्याच्यानंतर तीन चेन घ्यायच्या, एक, दोन, तीन. आता हे कॉर्नरचे जे दोन क्लस्टर कॉर्नर्स आहेत या दोघांना एकत्र करून एक क्लस्टर कॉर्नर करायचं आहे. म्हणजे या दोन चेनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये एक क्लस्टर कॉर्नर तयार करायचा. म्हणजे तीन डबल क्रोशे, दोन, तीन. तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे. म्हणजे दोन कॉर्नरचा आपण एक कॉर्नर तयार केला. अशा पद्धतीने आता आपल्याला ही जी गॅप आहे आपली, ह्या पाऊचची जी ही गॅप आहे ही ओपन राहणार आहे आणि इथे आपली डिझाईन वाढत जाणार आहे. आता आपल्याला हे दोन कॉर्नर्स तयार झाले आहेत, त्याच्यावर आपल्याला असा त्रिकोण तयार करायचा आहे. त्याच्यानंतर द सेम डिझाईन टर्न करायची, स्लिप स्टिच करत आपल्याला ह्या दोन चेनच्या गॅपपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या क्लस्टर कॉर्नरवर कॉर्नर, तीन चेन, दोन डबल क्रोशे, म्हणजे टोटल तीन डबल क्रोशे झाले, दोन चेन, तीन डबल क्रोशे, दोन, तीन. या क्लस्टरवर क्लस्टर, आता दोन्ही साईडला क्लस्टरवर क्लस्टर घालायचे आहेत. मध्ये आपल्याला हे असे लूप्स तयार करायचे आहेत. क्लस्टर घातल्यानंतर दोन्ही साईडनी आपल्याला तीन तीन चेन घ्यायचे आहेत, एक, दोन, तीन. तीन चेन घेतल्यानंतर हा जो लूप आहे या लूपमध्ये पहिला जो सात चेनचा जो लूप येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं आहे. हे तीन 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 चेन कंटिन्यू राहणार, त्या लूपला आपल्याला काही नाही करायचं आहे. तीन चेन घेतल्यानंतर पहिला जो सात चेनचा लूप येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं आहे. आणि मग नंतर सात चेन, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. म्हणजे आता लूप आपले कमी कमी होत जाणार. इथे आपले एक, दोन, तीन, चार, पाच, सहा लूप आले. आता वरती पाच लूप येणार आणि दोन्ही साईडनी तीन तीन चेन येणार. म्हणजे लूप आपला कमी कमी होत इथे त्रिकोण तयार होणार. तर आपण ही डिझाईन कंप्लीट करून घेऊया. आता या प्रत्येक लूपवर लूप करत इथे लास्टच्या लूपला लास्टच्या लूपपर्यंत येऊन मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते. आता या लास्टच्या लूपवर सिंगल क्रोशेनी जॉईंट केल्यावर तीन चेन आणि ह्या क्लस्टरमध्ये क्लस्टर कॉर्नर, दोन्ही साईडनी क्लस्टर कॉर्नर आणि तीन तीन चेन आणि मध्ये लूप्स डिक्रीज करत जायचं आहे. तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे. अशा पद्धतीने ही डिझाईन सुरू होणार. आता पुन्हा टर्न करून तीन चेन घ्यायची. हा पहिला जो सात चेनचा लूप आहे त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे करायचा, कमी कमी करत जायचं. लास्टला तीन चेन
आणि क्लस्टर कॉर्नर हे असं लूप्स घालत दोन्ही साईडनी क्लस्टर कॉर्नर करत हा त्रिकोण आपण तयार करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपले हे 6 5 4 3 2 1 लूपपर्यंत आपण हे सिंगल क्रोशे, दोन्ही साईडला क्लस्टर कॉर्नर आणि 3 3 चेन, आणि मध्ये हे आपले लूप कमी होत गेले. लास्टच्या लूपमध्ये आपण एक सिंगल क्रोशे घातल्यानंतर टर्न केल्यावर फक्त 2 क्लस्टर कॉर्नर्स घातलेत, मध्ये कुठलीही चेन नाही घेतली. आता लास्ट आपल्याला लास्ट रो करताना फक्त 1 क्लस्टर कॉर्नर घालून आपल्याला रो फिनिश करायचा आहे. म्हणजे आपण ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये आलो, 3 चेनचा आपला 1 डबल क्रोशे, 2 3, हे 3 डबल क्रोशे एका कॉर्नरमध्ये, 2 चेन घ्यायच्या आणि 3 डबल क्रोशे दुसऱ्या कॉर्नरमध्ये, म्हणजे 2 क्लस्टर कॉर्नरचा आपल्याला 1 कॉर्नर करायचा आणि हा रो कंप्लीट करून घ्यायचा. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपलं हे वॉल हँगिंग स्टोरेज बॅग तयार झाली आहे. तुम्ही याचा मल्टिपल यूजमध्ये वापरू शकता. चार्जरच्या बाजूला लावून तुम्ही त्याचा मोबाईल चार्जिंग बॅग म्हणून वापर करू शकता. इवन फ्लावर्स ठेवून तुम्ही त्याचा एक वॉल हँगिंग फ्लॉवर पॉट बनवू शकता. आणि तुम्हाला कलर चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इवन तुमच्याकडे जी लेफ्ट ओवर यान राहिली आहे त्याचाही वापर करून तुम्ही एक छानसं वॉल हँगिंग स्टोरेज बॅग बनवू शकता. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.